2019 विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पहाटेच आमदार देवेंद्र भुयार यांची गाडी जाळल्याचा जो आहे तो घटना समोर आली होती, परंतु या संपूर्ण घटनेमागे कोण आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती अमरावतीच्या वरुड शहरामध्ये जे आहे ते वरुड मोर्शी विधानसभा न्याय हक्क समितीने केलेले आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते या ठिकाणी त्यांनी आसपासनं साखळी उपोषण सुरू केलेलं आहे, एक व्हिडिओ या ठिकाणी त्यांनी प्रसारित केलेला आहे। आमदार देवेंद्र भुयार यांची गाडीच्या गाडी जाळपोळ प्रकरण जे झालं होतं त्याचा संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित केला आणि संपूर्ण या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, गोळीबाराची चौकशी झाली पाहिजे असं जे आहे ते या न्याय हक्क कृती समितीचं म्हणणं आहे। आमदार देवेंद्र भुयार यांनी जो आहे तो विरोधकांवर आरोप तेव्हा केला होता, गोळीबार करून गाडी जाळण्याचा आरोप केला होता, परंतु आता 5 वर्ष झालेले आहेत अजूनही या निकाल या प्रकरणाचा जो आहे तो निकाल समोर आला आणि त्यामुळे जे आहे ते मागणी जी आहे ते मोर्शी वरुड विधानसभा न्याय हक्क समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहेत। आजपासून उपोषण सुरू झालेलं आहेत, काय सांगणार तुम्ही, उपोषण करतायत, काय मागणी आहे तुमची, उपोषणाची नेमकी काय सांगणार? न्याय हक्क समितीचे जो आता सकाळी उपोषणाचे आंदोलन चालू केले याबद्दल मला खरोखर आनंद होत आहे। आमच्या इथले आमदार जो एक खूप चांगला शेतकरी नेता आहे त्याच्यावर जेव्हा एक प्राणघातक हल्ला होतो त्याची चौकशी 5 वर्ष जर होत नाही तर खरंच याला जबाबदार कोण आहे? प्रशासन, गृहमंत्री, या राज्याचे गृहमंत्री किंवा पोलीस प्रशासन काय करत आहे याबद्दलही मला जरा आश्चर्य वाटते। आज जर आमदाराला संरक्षण नाही आहे तर माझ्यासारख्या सामान्य नागरिकांनी उभं विधानसभेत म्हणा, ग्रामपंचायतमध्ये म्हणा किंवा नगरपालिकेत म्हणा, कोण्या हिमतीवर आम्ही उभं राहायचं याचासुद्धा आम्हाला आता विचार आलेला आहे। खरोखर या प्रकरणाची खरोखर चौकशी होऊन आतापर्यंत तर त्या आरोपीला सजा व्हायला पाहिजे होती पण ती आजपर्यंत झालेली नाही याचं खरोखर दुःख आणि शल्य माझ्या मनात येत आहे। आणि मी या निमित्ताने या सर्व आमच्या न्याय हक्क समितीच्या सभासदांना आणि ज्यांनी कार्य करत आहे त्यांना त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो की ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य नागरिकांच्या उभं राहिलं पाहिजे हिंमत बांधण्यासाठी हे आंदोलन केलं, कारण जेणेकरून आमच्या माननीय आमदार साहेबांना न्याय मिळेल। ही आता एवढं बोलून माझे दोष काय मागणी आहेत, आंदोलन करत आहेत हक्क न्याय कृती समिती? 2019 विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी जे काही कृत्य झालं ते अतिशय मतदारसंघासाठी अशोभनीय होतं। ते आमदार देवेंद्र भुयार यांनी जे 2019 गाडी जाळपोळ प्रकरण आहे आणि त्यांच्यावर जो गोळीबाराचा आरोप त्यांनी डॉक्टर अनिल बोंडेवर लावला होता त्याची सखोल चौकशी झाली नाही, ते आमदार झाल्यावरसुद्धा त्यांनी चौकशी केली नाही, मग ते यामध्ये काहीतरी गूढ असल्याचं निश्चितच। असं आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली, 1 महिन्यात विधानसभा निवडणूक आहे, अशा प्रकारे जर कोण्या उमेदवारावर हल्ला किंवा काही अन्य प्रकारे त्याच्या जीवाला उमेदवाराच्या जीवाला धोका आहे म्हणून मी सुद्धा एक विधानसभेसाठी आता निवडणूक लढणार आहे, उमेदवार म्हणून मी सुद्धा राहणार आहे। माझी हे मागणी आहे की आम्हाला सुद्धा संरक्षण देण्यात यावं, अशा प्रकारे ह्या मतदारसंघ सुरक्षित असायला पाहिजे, पण आता हा असुरक्षित झाल्यासारखा वाटतो म्हणून आम्हालासुद्धा उमेदवाराला संरक्षण देण्यात यावं। तुम्ही भाजपचे आहात, गृह खातं तुमच्याकडे आहे, गृहमंत्र्यांवर विश्वास नाही तुमचा, 5 वर्षात चौकशी होत नाही? कारण गोष्ट अशी झाली की 2019 आमदार देवेंद्र भुयार झाल्यानंतर पहिले सत्ता महाविकास आघाडीची बसली, त्याच्यामुळं पहिले महायुतीची सत्ता नव्हती, 2.5 वर्ष हे प्रकरण तसंच दाबण्यात आलं। आरोपी त्यांनी आरोप जो लावला होता हा डॉक्टर अनिल बोंडेवर लावला होता, त्यामुळे 2.5 वर्ष हे प्रकरण तसंच दबल्या गेलं। आतासुद्धा निवडणूक तोंडावर आली, आमदारकीचे त्यांचे 5 वर्ष पूर्ण झाले, असा प्रकार आता घडू नये, आता त्याची चौकशी झाली पाहिजे अशीसुद्धा आमची मागणी आहे। बस आता इतकंच बोलू इच्छितो की उमेदवाराला संरक्षण मिळालं पाहिजे, असुरक्षितता असं वाटत आहे आम्हाला आता। तर वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये निवडणुकीला जे काही उमेदवार उभे राहतील त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे असं जे आहे ते उपनिषदांनी म्हटलं आणि सोबतच जे आहे ते 2019 ज्या पद्धतीनं देवेंद्र भुयार यांनी गाडी जाळण्याचा आरोप केला होता, गोळीबाराचा आरोप केला होता, त्याची देखील सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केलेली आहेत। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्निल उमाप, TV9 मराठी, वरुड, अमरावती।
हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।